रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे समन्वयक म्हणून आलेले आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अभिषेक पाटील, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार लाड यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले होते की तू कधी जेलमध्ये जाशील, मला कधी जेलमध्ये घालतील हे आपण सांगू शकत नाही. प्रवीण दरेकरांची देखील चौकशी लावली होती. उद्धव ठाकरेंनी भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचे स्वप्न मनात बाळगले होते, मात्र त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही आणि होणारही नाही असा टोला त्यांनी लगावला.